कासारी नदीची पाहणी करण्यासाठी IIT ची टीम कोलकात्यावरून आली होती. त्यांच्यासोबत पाहणी करण्याकरिता प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी सचिन अडकळ, फील्ड ऑफिसर सुनील सोनकांबळे, MIDC चे उप अभियंता दीपक बोबडे पाटील, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अरविंद म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी जितेंद्र मडवी, पर्यावरणप्रेमी योगेश पगडे उपस्थित होते. हा पाहणी दौरा पूर्वनियोजित खबर असल्याने पाहणी दरम्यान कासारी नदीमध्ये कमी प्रमाणात केमिकलयुक्त पाणी आढळले असा आरोप काँग्रेस पर्यावरण अध्यक्ष सुनील भोईर यांनी केला आहे. कासारी नदीच्या पाहणीसाठी IIT कोलकाता टीम आली होती. त्यांच्यासोबत प्रदूषण महामंडळाचे अधिकारी, MIDC चे अधिकारी, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अरविंद म्हात्रे आणि पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी जितेंद्र मडवी त्यांच्यासोबत येऊन आले होते. पण ही पाणी पूर्वनियोजित होती असा माझा संशय आहे. कारण 2 महिन्यापासून जी लाईन फुटलेली होती त्याची आम्ही वारंवार तक्रार उप अभियंता बोबडे पाटील यांना सांगितले असताना त्याही ती कुठलीच दखल घेतलेली नाही. पण आज पाहतो तर काय, रातोरात ती लाईन कट करून कॉन्क्रिटी करून तो नदीचा पाणी तिथं तुंबवलं त्याही. त्याच्यामुळं आज थोड्याफार प्रमाणात कासारी नदीचं पाणी थोडं व्यवस्थित दिसत आहे. ही जी IIT टीम येणार होती याची खबर प्रदूषण महामंडळ MIDC यांना असल्या कारणाने आज त्यांना काय IIT टीमला जास्त काय जाणवलं नाही.